नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेला साधा सोपा नारळी भात. आज मी तुम्हाला गुळाचा पाक न करता 15 ते 20 मिनिटात बनवता येईल असा नारळी भात दाखवणार आहे. हा नारळी भात कोकणात नारळी पौर्णिमेला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. नारळी भात करण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घातलं आहे. गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये 4 लवंग घालूया, 5 हिरवी वेलची आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घालायचा. तुम्ही जर वेलची पावडर घालणार असाल तर आत्ता हिरवी वेलची नाही घातली तरीही चालेल. मसाले हलकेसे परतून घेऊया म्हणजे तुपामध्ये त्यांचा छान स्वाद उतरेल. यानंतर आपण यामध्ये 4-5 काजू आणि 4-5 बदामांचे काप घालायचे. हे सुद्धा आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. काजू बदाम परतून झाले की यानंतर आपण यामध्ये 12 ते 15 मनुका घालूया. मनुका आपण यामध्ये परतून घेऊया. मनुका लगेचच फुलल्या जातात. तुम्ही पाहू शकता मनुका छान फुलल्या आहेत. आता आपण यामध्ये 1 कप खवलेलं ओलं खोबरं घालायचं. खोबरं आपण यामध्ये मिक्स करूया आणि थोडा वेळ परतून घेऊया. इथे आपण 1 कपाच्या प्रमाणामध्ये नारळी भात बनवतोय. तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणतंही एक भांडं घ्या आणि त्याच भांड्याने सगळी साहित्य मोजून घ्या. खोबरं खोवल्यानंतर मी पाणी न घालता मिक्सरला लावून थोडंसं फिरवून घेतलंय म्हणजे ते खाताना जास्ती जाडसर लागणार नाही. आणि यानंतर आपण यामध्ये 1 कप बारीक चिरलेला गूळ घालायचा. गूळ घालताना आपण तो चिरून किंवा किसूनच घालायचा म्हणजे तो लवकर विरघळतो. आता आपण गूळ यामध्ये मिक्स करूया आणि गूळ विरघळण्याची वाट पाहूया. तुम्ही पाहू शकता गूळ अगदी छान विरघळला आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालूया. इथे मी 1 कप बासमती तांदूळ स्वच्छ निवडून 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यानंतर मी त्यातलं पाणी निथळून काढलं आहे. तुमच्याकडे जर बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही रोजच्या वापरातील घरातील कोणताही तांदूळ घेऊ शकता. आता आपण तांदूळ यामध्ये फिरवून घेऊया. खूप जास्त वेळ फिरवायची गरज नाही आहे, फक्त मिक्स करूया. यानंतर आपण यामध्ये पाणी घालूया. आपण इथे 1 कप तांदूळ घेतले होते त्यासाठी 2 कप पाणी घालायचं आहे. 1 कप बासमती तांदूळ, 1 कप बारीक चिरलेला गूळ आणि 1 कप खवलेलं ओलं खोबरं असं आपण प्रमाण घ्यायचं. यानंतर आपण यामध्ये वरून 1 टेबलस्पून साजूक तूप घालूया. आपण यामध्ये 1 कप गूळ घातलाय, हे गोडाचं प्रमाण अगदी बरोबर होतं. तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी अधिक करू शकता. 1/2 टीस्पून मीठ घालायचं, याने भाताचा स्वाद अजून वाढतो. जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपीज अपलोड करीन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील. यानंतर आपण यामध्ये रंगासाठी 2 चिमूट हळद घालूया. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. हळदीमुळे भाताला छान रंग येतो. आता आपण हळद यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर आपण यामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या घालूया. यामध्ये केशर घातल्यामुळे केशरचा नारळी भाताला छान असा फ्लेवर येतो आणि रंग देखील छान येतो. तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. तरीही भात चवीला छानच लागतो. आता आपण गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर आपण भात शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता भाताला मस्त अशी उकळी आली. एक वेळ आपण चमच्याने ढवळून घेऊया. भात आपण सारखासारखा ढवळायचा नाही आहे, नाहीतर मग तो चिकट होतो. आता आपण हाय फ्लेमवर यातलं सगळं पाणी आटेपर्यंत भात शिजवून घेऊया. यावर झाकण ठेवायचं नाही आहे. तुम्ही पाहू शकता 12 ते 15 मिनिटांनंतर यातलं सगळं पाणी आटलेलं आहे. आता आपण भाताचं शीत हातावर घेऊन दाबून पाहायचं, भात शिजलाय का. नसेल शिजला तर अंदाजाने त्यामध्ये पाणी घालायचं आणि भात शिजवून घ्यायचा. आपण इथे 1 कप तांदुळासाठी 2 कप घेतलेलं पाणी अगदी बरोबर होतं, पण तांदुळाच्या वेगवेगळ्या जातीनुसार थोडंसं पाणी कमी अधिक लागू शकतं. आत्ता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवर भात वाफेवर शिजवून घेऊया. 5-6 मिनिटं झाली आहेत, आता आपण झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता आपला नारळी भात तयार आहे. यातलं सगळं पाणी आटलंय, भाताला रंग देखील सुरेख आलाय आणि मस्त घमघमाट सुटलाय. पहा, भात अगदी छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आता आपण हा भात असाच गरम गरम सर्व न करता
5 मिनिट बंद गॅसवर असंच झाकण ठेवूया आणि मग सर्व करूया। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला नारळी भात अगदी हलका गार झालेला आहे। बघा चमच्याने तुम्हाला मी दाखवते, अगदी मस्त मोकळा सुटसुटीत झालाय। गरम गरम भात सर्व केला तर तो चिकट असतो, म्हणून 5-10 मिनिट थोडासा गार करून घ्यायचा आणि मगच सर्व करायचा। बघा भाताचं शीत अगदी व्यवस्थित शिजलं गेलंय। आता आपण तयार नारळी भात सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। येणाऱ्या नारळी पौर्णिमेला कोकणातील पारंपरिक पद्धतीने गुळ घालून केलेला साधा सोपा नारळी भात तुम्ही घरी नक्की करून पहा, तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।